नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजा भवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर च्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण इयत्ता 10वी च्या इतिहास व राज्यशास्त्र या विषया संदर्भात अभ्यास करणार आहोत। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या जी स्थिती निर्माण झालेली आहे समाजामध्ये, कोविड-19 कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, आणि त्याच्यामुळे हा वाढता प्रादुर्भाव हा ठिकठिकाणी पसरत चाललेला आहे। दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही वाढत चाललेली आहे आणि सर्वत्र लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे सध्या शाळा ही फिजिकली बंद आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे। म्हणून आपण सारे या ठिकाणी काय करत आहोत, तर ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहोत। ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत असताना आपण या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर असतील आपले किंवा झूम ॲप याद्वारे आपले क्लासेस आपल्या शाळेचे या ठिकाणी सुरू आहेत। तर मग आता काही दिवसांपूर्वी या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री यांनी अनाउन्समेंट केली की 25% अभ्यासक्रम इयत्ता 1 ते 12 पर्यंतचा 25% अभ्यासक्रम या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे। मग मला काही पालकांचे फोन आले होते की इतिहास मराठी या विषयासंदर्भात की कुठला अभ्यासक्रम कमी झालेला आहे सर, कुठला अभ्यास वगळण्यात आलेला आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे। तर मराठीचा तर आपण या ठिकाणी गेल्या तासिकेमध्ये कुठला भाग हा कमी झालेला आहे हे पाहिलेला आहे। आता या तासिकेमध्ये आपण आपल्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा कोणता भाग हा कमी झालेला आहे तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची सूचना की हा वगळलेला भाग, कमी झालेला भाग हा फक्त इसवी सन 2020 ते 2021 या 1 वर्षासाठीच हा कमी करण्यात आलेला आहे। आता दुसरी एक महत्त्वाची सूचना, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललेलं आहे का, तर बदललेलं नाहीये। इतिहास ही 28 मार्काचीच प्रश्नपत्रिका राहणार आहे, इतिहास ही 28 मार्काचीच असणार आहे व राज्यशास्त्र ही 12 मार्काची राहणार आहे, म्हणजे टोटल 40 मार्काची आपली या ठिकाणी परीक्षा होणार। या प्रश्नपत्रिकेत कसल्याही प्रकारचं स्वरूप बदललेलं नाहीये हे या ठिकाणी प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे। आता पुढे कोणता भाग आपला या ठिकाणी वगळलेला आहे त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, म्हणजे थोडक्यात त्याची माहिती जाणून घेऊ। इतिहासाची 9 प्रकरण आहेत सर्व मिळून, आपल्याला त्याच्यामध्ये 2 प्रकरण या ठिकाणी वगळलेले आहेत। तर कुठले 2 प्रकरण आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी इतिहासाचं 4th प्रकरण आहे, याचं नाव आहे भारतीय कलांचा इतिहास, पान नंबर 22 ते 31। आता मी हा तास सुरू प्रसर्वजन पाहत आहेत विद्यार्थी, पाहत असताना तुम्ही तुमच्या अनुक्रमणिकेवरती याची नोंद करून घ्या, कुठले या ठिकाणी प्रकरण आपल्या अभ्यासातून कमी झालेले आहेत, या वर्षापुरतं वगळण्यात आलेले आहेत, प्रत्येकाने नोंद करून घेतली तर बरं होईल। त्याच्यानंतर त्याच्या पुढचं प्रकरण आहे 6th प्रकरण, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, पान क्रमांक 39 ते 45 यावरती तुम्ही पाहू शकता। हे 2 प्रकरण या ठिकाणी आपल्या या इतिहास विषयातील या वर्षापुरतं मर्यादित कमी करण्यात आलेली आहेत, वगळण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर राज्यशास्त्र, राज्यशास्त्राचे टोटल 5 प्रकरण आपल्याला या ठिकाणी परीक्षेत विचारले जातात दरवर्षी, पण या वर्षी 2020-21 या वर्षासाठी हे 5वं प्रकरण ज्याचं नाव आहे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने, हे प्रकरण या ठिकाणी या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेलं आहे आणि त्याचा पान क्रमांक आहे पान क्रमांक 97 ते 99, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं। पुन्हा एकदा सांगतो, आपले प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे ऍज इट इज आहे, इतिहासाची 28 मार्काची आणि राज्यशास्त्राची 12 मार्काची, टोटल 40 मार्काची ही परीक्षा आपली होणार आहे। तसेच इतिहासाचे हे 2 प्रकरण कमी झालेले आहेत आणि राज्यशास्त्राचं 1
हे तीन प्रकरण या वर्षी या ठिकाणी आपल्या अभ्यासक्रमातून कमी झालेले आहे हे प्रत्येकाने या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला असं या ठिकाणी म्हणेन, हे प्रकरण आवर्जून तुम्ही एकदा का होईना प्रत्येकाने वाचा. खूप छान प्रकरण आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला जनरल माहिती सुद्धा खूप छान प्रकारे मिळेल. आता मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, भारतीय कलांचा इतिहास आणि भारताची जी काही लोकशाही आहे आपली त्याच्या समोरील जे काही आव्हाने आहे याच्याविषयी माहिती तुम्हाला या पाठांमधून मिळेल. आणि महत्वाची गोष्ट आता ही मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, भारतीय कलांचा इतिहास याच्यामुळं एक दृष्टिकोन जे आहे तुम्हाला समाजात जीवन जगण्यासाठी महत्वाचा उपयोगी पडणारा दृष्टिकोन या पाठांमधून तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे आवर्जून प्रत्येक विद्यार्थ्याने एकदा का होईना हे पाठ आवर्जून वाचा. फक्त या वर्षापुरतं म्हणजे परीक्षेपुरतं हे पाठ आपल्याला या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. आणि हे झालं आता या 25% वगळलेल्या अभ्यासक्रमाबाबत. याच्या आधी एक मी तुम्हाला प्रकल्प दिला होता सर्व विद्यार्थ्यांना. सुरुवातीला आमचे मार्गदर्शक उमाटे सर यांनी आम्हाला हा ट्रेनिंग मध्ये हा प्रकल्प दिलेला होता. तो प्रकल्प तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे. तसेच आता या वर्षी जेव्हा हे सुरू झालं आपलं वर्ष तेव्हा मी पहिल्यांदाच हे झूम ऍपद्वारे जेव्हा आपलं पहिला क्लास झाला तेव्हा मी सर्वांना हा प्रकल्प बनवायला सांगितला होता. तरी पुन्हा एकदा अजून काही विद्यार्थी राहिले होते त्यांच्यासाठी मी सांगतो की आपलं हे जे पाठ्यपुस्तक आहे या पाठ्यपुस्तकावर असलेले जे काही समोरचे छायाचित्र आहे आणि पाठीमॅक्स मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ जे आहेत त्याच्यावर जे छायाचित्र दिलेले आहेत त्या छायाचित्र त्या प्रत्येक छायाचित्राची माहिती ही पुस्तकाच्या आतील बाजूत आहे. कुठं आहे? पुस्तकाच्या आतील बाजूत आहे. तर त्याच्यामुळं प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती माहिती म्हणजे समोरच्या छायाचित्राबद्दल माहिती पाठ्यपुस्तकात आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा प्रत्येक ते समोरचं छायाचित्र त्याची माहिती शोधा पाठ्यपुस्तकामध्ये आणि ते या ठिकाणी तुम्ही लिहून काढा आणि एक प्रकारचा प्रकल्प तयार करा. आणि जेव्हा कुठं एक व्यवस्थित परिस्थिती निर्माण होईल आपल्या समाजात, कोरोना हा नाहीसा होईल, तेव्हा झेरॉक्स सेंटरवर जाऊन या समोरच्या पानाचं छायाचित्र पाहिजे तर त्याला झेरॉक्स काढून त्या प्रकल्पावाचं तिथं चिटकू. आपण सध्या कुणीही घराच्या बाहेर पडू नका. साध्या रोलिंग पेजवर, कोऱ्या कागदावर किंवा रफ वहीवर कशावरही तुम्ही प्रकल्प तयार केला तरी चालेल. घराच्या बाहेर कुणीही या ठिकाणी जायचं नाही. पुन्हा पुन्हा सांगतोय मी. ह्या झाल्या गोष्टी, ठीक आहे. आता या प्रकल्पासंदर्भात जर कुणाला काही शंका असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता किंवा आपला जो 25% वगळलेला अभ्यासक्रम आहे इतिहास राज्यशास्त्राचा त्याच्याबद्दल जर कुणाच्या मनामध्ये शंका असेल तर तेही मला फोन करून विचारा. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. घरी राहा, सुरक्षित राहा.